हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडी कवर करणार आहे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने व्ही आय एम पी प्रश्न आहेत परीक्षाभिमुख प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न ब्रिटनची साऊथम युनिव्हर्सिटी कोणत्या ठिकाणी आपला परिसर स्थापन करणार आहे तर ती गुरुग्राम इथे ओके झारखंड मध्ये पहिली ट्रान्सजेंडर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर झारखंडमधील पहिली ओ कोण बनली तर ती बनली अमीर महतो, ओके वर्ष दोन हजार चोवीससाठी साठी किती व्यक्तींना रॅमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पाच जणांना ओके पाच किती रॅमन मॅक्सेस पुरस्कार वितरित करण्यात आले तर पाच ओके कोणती टेनेजर एक कोणी टेनेजर एक उपग्रह लॉन्च केला तर नासा नासाने टेनेजर वन उपग्रह लॉन्च केलेला आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आठवे धर्म धम्म संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडले आठवे धर्मधम्म संमेलन दोन हजार चोवीस अहमदाबाद गुजरात येथे पार पडले मनु भाकर शूटिंग रेंजचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले मध्य प्रदेश येथे मनु भाकर शूटिंग रेंजचे उद्घाटन करण्यात आले इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कोलकाताने भारतातील कोणाला सर्वश्रेष्ठ लघुवित्त बँकेचा पुरस्कार देऊन सन्मानित केले पहा इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कोलकाताने सर्वश्रेष्ठ लघुवित्त बँकेचा पुरस्कार कोणाला दिलेला आहे जन एस एफ बी ओके okay? जन स्मॉल फायनान्स बँकेला ओके okay? ए आय संचालित संवादी शॉपिंग सहाय्यक रिफूज ओके okay? रुफूजला कोणी लॉन्च केलंय ॲमेझॉननं लॉन्च केले ए आय संचालित संवादी शॉपिंग सहाय्यक ओके त्यानंतर okay? पुढे पाहूया टेलिग्रामच्या संस्थापकांचे नाव हो काय टेलिग्राम आत्ता चर्चेत होतं आणि टेलिग्रामच्या संस्थापकांना अरेस्ट केलं होतं फ्रान्समध्ये ते पावेल डुरो ओके okay? डुरँड कप दोन हजार चोवीस कोणी जिंकला नॉर्थ ईस्ट युनायटेडने डुरँड कप दोन हजार चोवीस जिंकलेला आहे आता डुरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते तुम्हाला कमेंट करायचं त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे चला फटाफट कमेंट करा डुरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे अलीकडेच जिल्हा न्यायपालिकेचे राष्ट्रीय संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं ते नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं होतं मित्रांनो राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो पहा अतिमहत्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह जो आहे तो एक ते सात सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया प्रोजेक्ट नमन कोणी लॉन्च केला पहा आपली जी इंडियन आर्मी आहे तिने प्रोजेक्ट नमन लॉन्च केलेलं आहे हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणाला कॅपिटल ऑफ बिलियनरीज इन एशिया हिचा किताब दिला आहे मुंबईला पहा हुरून इंडिया रिच लिस्ट आहे दोन हजार चोवीसची आणि त्यानुसार एशियामधील कॅपिटल ऑफ बिलेनियर्स म्हणजे एशियामध्ये जो कॅपिटल ऑफ बिलेनियर्स आहे ती बिलेनियर्सची राजधानी म्हणजे थोडक्यात एशियाची बिलेनियर्सची राजधानी म्हणून कोणाला किताब येत केलं तर ते मुंबईला दिलं आहे ओके त्यानंतर कायन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड कोणत्या ठिकाणी आपला सेमी कंडक्टर प्लांट स्थापित करणार आहे सानंदमध्ये आणि हे आहे गुजरातमध्ये ओके आनंद आहे गुजरातमध्ये ओके आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरच्या सुवर्ण पदकाने सन्मानित आहे इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ओके ते फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत बरोबर त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न विचारतो चला फ्रान्सचे सध्याचे प्रधानमंत्री नवे प्रधानमंत्री कोण आहेत तुम्ही जर करंट अफेअर्सचा रेग्युलर अभ्यास करत असाल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की येणार आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे आणि ते उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे लक्षात ठेवा फ्रान्सचे सध्याचे पी एम प्रधानमंत्री नवे प्रधानमंत्री कोण आहेत याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया क्रीडा श्रेणीमध्ये फिक्की यंग लिडर्स अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले पहा क्रीडा श्रेणीमध्ये फिक्की यंग लीडर्स अवॉर्ड दोन हजार चोवीसने नीरज चोप्रा यांना सन्मानित करण्यात आले ओके त्यानंतर एफ वन इटालियन ग्रँडप्रिक दोन हजार चोवीस कोणी जिंकली चार्ल्स लेकलर्कने एफ वन इटालियन ग्रँडप्रिक दोन हजार चोवीस जिंकलेले आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपला सातवा स्थापना दिवस कधी साजरा केला एक सप्टेंबर एक सप्टेंबरला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपला सातवा स्थापना दिन साजरा केला आहे त्यानंतर कोण सोबत मिळून युरोपा क्लिपर मिशन लॉन्च करणार पहा युरोपा क्लिपर मिशन स्पेसेक्स सोबत कोण लॉन्च करणार आहे तर ते नासा करणार आहे ओके नासा त्यानंतर पुढे पाहूया कोणत्या राज्याने अँटी रेप बिल अपराजिता अपराजिता पारित केले तर ते पश्चिम बंगालने ओके त्यानंतर तुवांकू मोहरीस ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुरुष एकलचा किताब कोणी जिंकलाय अभय सिंग यांनी तुवांकू मोरीज ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकलचा किताब जिंकलेला आहे हॉलिडे हेस्ट अभियानासाठी कोणाला डिजिटल मार्केटिंग श्रेणीमध्ये पॅटा गोल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला तर तो केरळ या राज्याला मिळालेला आहे ओके त्यानंतर कोणत्या देशाने भारताकडून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी टी टी ओ एस स्कीम सुरू केली साऊथ आफ्रिकेने ओके त्यानंतर पुढे पाहूया जमिनीवरील सर्वात उच्च तापमान ब्याऐंशी पॉईंट दोन अंश सेल्सिअस कोणत्या ठिकाणी नोंदवण्यात आलं इराणमध्ये ओके मध्य प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी वैदिक डी संग्रहालय खोलण्यात येणार आहे वाराणसी ओके सॉरी उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी वैदिक डी संग्रहालय खोलण्यात येणार आहे वाराणसीमध्ये फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री आत्ताच तुम्हाला सांग प्रश्न विचारला होता कोणाची निवड करण्यात आली मिशेल बार्नियर ओके फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून मिशेल बार्नियर यांची निवड करण्यात आलेली आहे ओके त्यानंतर जगातील दुसरी सर्वात उंच बिल्डिंग दुबईमध्ये बनणार आहे आणि तिचं नाव काय असेल तर तिचं नाव आहे बुरजजीजी ओके बुरजिजी चला तुमच्यासाठी प्रश्न खूप इझी आणि सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न जगातील पहिली सर्वात उंच बिल्डिंग कोण कोणती आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तिचं नाव सांगायचं ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे त्याचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके त्यानंतर पुढे पाहूया इंटरनॅशनल टेबल टेनिस फाउंडेशनचा राजदूत कोणाला बनवण्यात आलाय शरद कमल यांना आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस कधी साजरा करण्यात येतो पाच सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय दिवस चॅरिटी दिवस साजरा करण्यात आला सोळावा बहुपक्षीय सैन्याभ्यास काकाडूचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑस्ट्रेलिया ओके काकाडू बहुपक्षीय सैन्याभ्यास आहे ऑस्ट्रेलियामध्ये याचं आयोजन होणार आहे ओके ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीसचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं त्यानंतर पुढे पाहूया झांस्कर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला लद्दाख येथे झांस्कर महोत्सव लद्दाख येथे साजरा करण्यात आलेला आहे टाइम मॅग्झिनच्या लिस्टमध्ये लिस्टनुसार जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतातील कोणती कंपनी शीर्षस्थानी एच सी एल टेक ओके भारतामध्ये एच सी एल टेक ही जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतात प्रथम स्थान आहे ओके अँटी सबमरीन वॉरफेअर आय एन एस मालपी आणि आय एन एस मुलकी याला कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं केरळमध्ये ओके अँटी सबमरीन वॉरफेअर आहे आय एन एस मालपे आणि आय एन एस मुलकी याला केरळमध्ये लॉन्च करण्यात आलंय कोणत्या सरकारने प्रोजेक्ट अभिशक्ती लॉन्च केलं दिल्ली सरकारने प्रोजेक्ट अभिशक्ती लॉन्च केलेलं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया भारतातील पहिला टील कार्बन स्टडी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आला केवलादेव नॅशनल पार्क येथे ओके भारतातील पहिला टील कार्बन स्टडी केवलादेव नॅशनल पार्क येथे करण्यात आलं ओके जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं माईक पांडे यांना ओके जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड दोन हजार चोवीसने माईक पांडे यांना सन्मानित करण्यात आले ओके ट्रेझरस ऑफ गुप्ता एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिलं डॉक्टर संजीव कुमार यांनी ओके सी बी आयने व्हर्च्युअल ॲसेट आणि बुलियन समर्पित सायगबर क्रायमला क्राईम नेटवर्कला कोणत्या ऑपरेशनद्वारे नष्ट केलं ऑपरेशन चक्र तीनद्वारे ओके त्यानंतर पुढे पाहूया जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात आला रे सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो ओके भारताने यागी ने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं ऑपरेशन सद्भावना कशासाठी यागी ने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सद्भावना भारताने राबवलं ओके डब्ल्यू एच ओ एमपॉक्सच्या पहिल्या लसीला मंजुरी दिली तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे एम व्ही ए एन महाविकास आघाडी एन ओके इझी वेने असं आपण लक्षात ठेवू शकतो भारतातील पहिल्या एरोस्पाइक रॉकेट इंजिनचे सफल परीक्षण कोणी केले स्पेस फिल्डने केले ओके भारतातील पहिल्या एरोस्पाइक रॉकेट इंजिनचे सफल परीक्षण स्पेस फील्डने केलेलं आहे पुढे पाहूया आय सी सी अंपायर पॅनलमध्ये सामील होणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण सलीमा इम्तियाज आयसीसी अंपायर पॅनलमध्ये सामील होणारी पहिली पाकिस्तानी महिला आहे सलीमा इम्तियाज फोर्थ ग्लोबल न्यू रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट मिटिंग अँड एक्सपोचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं गांधीनगर गुजरातमध्ये ओके फोर्थ ग्लोबल न्यू रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट मिटिंग अँड एक्सपोचे आयोजन गांधीनगर गुजरात येथे करण्यात आलं होतं राष्ट्रीय इंजिनियर्स डे कधी साजरा केला जातो पंधरा सप्टेंबरला नॅशनल इंजिनियर्स डे साजरा केला जातो ओके भास्कर प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने भास्कर प्लॅटफॉर्म लाँच केलेला आहे त्यानंतर पुढे पाहूया कोणी पाचव्या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली भारताने पाचव्या वेळी ट्रा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महानिर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री कोण बनल्या आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्यात आतिशी मार्लेना सिंग ओके फाय डिकेट्स ऑफ पॉलिटिक्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे सुशील कुमार शिंदे महत्त्वाचा प्रश्न आहे या मित्रांनो स्टार करा फाय डिकेट्स ऑफ पॉलिटिक्स हे आत्मचरित्र सुशील कुमार शिंदे यांचं पुढे पाहूया भारतीय फुटबॉल महिला फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली संतोष कश्यप हा देखील व्ही आय पी प्रश्न आहे मित्रांनो स्टार करा ओके भारतीय महिला फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आले आहे संतोष कश्यप यांची ओके त्यानंतर सशस्त्र सीमा बलाचे नवे डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अमृत मोहन प्रसाद यांची ओके युनियन मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स शिपिंग अँड वॉटरवेब चे नवे ब्रँड अम्बॅसेडर कोण बनले मनु भाकर बनलेत ओके हकुतो आर टू चंद्र मिशनला कोणी लॉन्च केलं जपान हकुतो आर टू या चंद्र मिशनला जपानने लॉन्च केलेले ओके त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार सव्वीसच्या कॉमनवेल्थ खेळाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे दोन हजार सव्वीसच्या कॉमनवेल्थ खेळाचे आयोजन ग्लासगो येथे करण्यात येणार आहे ओके वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस कॉन्फरन्सचा भागीदार देश कोणता आहे जपान वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस कॉन्फरन्सचा भागीदार देश आहे जपान ओके अलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सुरेश कुमार कैत यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार कैत यांची नियुक्ती करण्यात आली ओके नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे नवे सीएमडी कोण बनले बिजेंद्र प्रताप सिंग ओके लक्षात ठेवा नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे नवे सीएमडी बनलेत बिजेंद्र प्रताप सिंह पुढे पाहूया इस्रोच्या शुक्रयान मिशनचे बजेट काय आहे एक हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये ओके इस्रोच्या शुक्रयान मिशनचे बजेट आहे 1236 एक हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये ओके कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे एक राष्ट्र एक, एक निवडणूक हे इनिशिएटिव्हला मंजुरी देण्यात आली रामनाथ कोविंद शि समितीच्या शिफारशीद्वारे कशासाठी एक राष्ट्र एक निवडणूक हे लक्षात ठेवा अलीकडेच विजयवाडा रेल्वे स्टेशनला एन एच जी वनचा दर्जा मिळाला ते स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे विजयवाडा स्टेशन आहे आंध्र प्रदेशमध्ये ओके मिस इंडिया वर्ल्ड वाईल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला ध्रुवी पटेल मिस इंडिया वर्ल्ड वाईल्ड दोन हजार चोवीसचा किताब जिंकलेला आहे ध्रुवी पटेल यांनी पुढे पाहूया चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे पंजाब येथे ओके आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात आला एकवीस सप्टेंबरला राईट बेपी कोलंबो मिशनने कोणत्या ग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला फोटो काढलाय बुध ग्रहाचा ओके प्रॉपर्टी डॅमेज रिकव्हरी ऍक्ट लागू करणारे तिसरं राज्य कोणतं उत्तराखंड आहे पहिलं कोणतं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यासाठी प्रश्न आहे पहिलं कोणतं राज्य आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे पाहूया सिंगापूर ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचा चा किताब कोणी जिंकला लँडो नोरिस सिंगापूर ग्रँड पिक दोन हजार चोवीस लँडो नोरिसने जिंकलेले आहे फिडे हंड्रेड अॅवॉर्ड सेरेमनीमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आहे मॅगनस कार्लसन ओके फिडे हंड्रेड अवॉर्ड सेरेमनीमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा मॅगनस कार्लसनने जिंकलेला आहे कोणते राज्य खाद्य सुरक्षा सूचकांकामध्ये शीर्षस्थानी आहे केरळ राज्य खाद्य सुरक्षा सूचकांकामध्ये शीर्षस्थानी आहे ओके त्यानंतर भारतातील तिसरा इंडिजिनियस प्रेशराइज हेवी वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला रावत भाटा येथे पहा भारतातील तिसरा इंडिजिनियस प्रेशराइज्ड हेवी वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर रावत भाटा येथे सुरू करण्यात आलेला आहे पुढे पाहूया हंगेरियन चेस ऑलिम्पियाडच्या पंचेचाळीसाव्या आवृत्तीचा विजेता आहे भारत हंगेरियन चेस ऑलिम्पियाडच्या पंचेचाळीसाव्या आवृत्तीचा विजेता आपला भारत देश आहे श्रीलंकेची राष्ट्रपती निवडणूक कोणी जिंकली अनुरा कुमारा दिसा नायके श्रीलंकेची राष्ट्रपती निवडणूक अनुरा कुमारा दिसा नायके यांनी जिंकलेली आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवे चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आलोक रंजन नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवे चीफ म्हणून आलोक रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मिस युनिवर्स इंडिया दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला रिया सिंधा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसचा किताब जिंकलेला आहे रिया सिंघा यांनी ओके त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लदाख हायकोर्टाचे नवे चीफ जस्टीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ताशी राबस्तान यांची जम्मू काश्मीर आणि लदाख हायकोर्टचे नवे चीफ जस्टिस म्हणून ताशी राबस्तान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक गेंडा दिवस कधी साजरा करण्यात आला बावीस सप्टेंबरला युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड कोणाला मिळाला आय सी एम आर इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चला ओके युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी टास्कफोर्ट अवॉर्ड्स आपल्या आय सी एम आरला इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चला भेटलेला आहे जॉर्जिया गामा इंटरनॅशनल फायटिंग टुर्नामेंटमध्ये एम एम ए फाईट जिंकणारा पहिला भारतीय पुरुष पैलवान कोण बनला संग्राम सिंग जॉर्जिया गामा इंटरनॅशनल फायटिंग टुर्नामेंटमध्ये एम एम ए फाईट जिंकणारा पहिला भारतीय पुरुष पहलवान बनलेला आहे संग्राम सिंग ओके त्यानंतर पुढे पाहूया कोणत्या एअरपोर्टचे नाव बदलून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एअरपोर्ट असे करण्यात आले पुणे एअरपोर्ट आपण सर्वांनाच माहिती आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एअरपोर्ट हे पुणे एअरपोर्टला नवीन नाव देण्यात आले ओके आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला तेवीस सप्टेंबरला मुख्यमंत्री नगर उन्नयन प्रकल्प योजना कोणत्या राज्याने सुरू केली त्रिपुरा राज्याने मुख्यमंत्री नगर उन्नयन प्रकल्प योजना त्रिपुरा राज्याने सुरू केलेली आहे फेडरल बँकेचे नवे एम डी सी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कृष्ण व्यंकट सुब्रमण्यम यांची फेडरल बँकेचे नवे एम डी सी म्हणून कृष्ण व्यंकट सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया श्रीलंकेचे नवे प्रधानमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे हरिणी अमर सूर्या ओके श्रीलंकेचे नवा प्रधानमंत्री हरिणी अमर सूर्या अलीकडेच कोणाला ब्रिटनची संसद हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे विनोद बच्चन यांना ओके ब्रिटनची संसद हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने विनोद बच्चन यांना सन्मानित करण्यात आले उत्तर प्रदेशची पहिली एअरलाईन कोणती ज्याला एव्हिएशन मिनिस्ट्रीद्वारे मंजुरी भेटली शंक एअरलाईन ओके okay? उत्तर प्रदेशची पहिली एअरलाईन आहे शंक एअरलाइन एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं प्रतीक्षारे यांना एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीसने प्रतीक्षारे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे पुढे पाहूया अलीकडेच टाटा स्टीलने भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट चुरन्स सुविधा कोणत्या ठिकाणी के सुरू केली ओडिसा ओके टाटा स्टीलने भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुविधा ओडिसामध्ये सुरू केली ओके दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर दर्जा दिला थायलंड ओके थायलंडने दुसरी नाविक सागर परिक्रमा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणापासून सुरू होणार आहे गोव्यामधून सुरू होणार आहे आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे अमेरिका आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये सर्वात शक्तिशाली देश आहे अमेरिका ओके त्यानंतर पुढे पाहूया नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे कलिकेश नारायण सिंग देव नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कलिकेश नारायण सिंग देवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे वर्ल्ड एनवायरमेंट हेल्थ डे कधी साजरा करण्यात आला सव्वीस सप्टेंबर वर्ल्ड एनवायरमेंट हेल्थ डे सव्वीस सप्टेंबरला साजरा करण्यात आला कोणत्या ठिकाणी तीन परमरुद्ध कम्प्युटर लावण्यात आले आहेत पुणे दिल्ली आणि कोलकाता ओके तीन परमरुद्ध कम्प्युटर कोणत्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत पुणे दिल्ली आणि कोलकाता येथे ओके कोणत्या राज्य सरकारने सी एम सात योजना सुरू केली त्रिपुराने ओके सी एम सात योजना कोणी सुरू केली त्रिपुरा राज्याने सुरू केलेली आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया अमेरिकेने कोणत्या देशासाठी फ्री विजा केला आहे कतारसाठी अमेरिकेने फ्री विजा एंट्री केलेली आहे कोणत्या राज्याने बाना कै ही योजना सुरू केली मिझोरम राज्याने बाना कै ही योजना सुरू केली ओके अलीकडेच समिट ऑफ फ्युचरचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं न्यूयॉर्क येथे समिट ऑफ फ्युचरचे आयोजन करण्यात आलं आहे बी वनलाल वना यांना कोणत्या देशात इंडियन अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे कंबोडिया ओके कंबोडियाचे नवे राजदूत इंडियन राजदूत कोण बनलेत बी वनलाल वना ओके इंडियन अँबॅसिडर इंडियन राजदूत त्यानंतर डी आर डी हलक्या वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट अभेद विकसित करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे आय आय टी दिल्ली ओके okay? डी आर डी ओने अभेद हे बुलेटप्रूफ जॅकेट जे हलक्या वजनाचं आहे ते विकसित करण्यासाठी आय आय टी दिल्लीसोबत करार केलेला आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा नवीन सदस्य देश कोण बनला नौरू ओके okay? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा नवीन सदस्य दे सदस्य बन देश बनलेला आहे नवरू वर्ल्ड टुरिझम डे कधी साजरा करण्यात आला सत्तावीस सप्टेंबर वर्ल्ड टुरिझम डे सत्तावीस सप्टेंबरला साजरा करण्यात आला अलीकडेच कोणत्या राज्यात पेपरलेस इलेक्शन घेण्यात आले मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यात पेपरलेस इलेक्शन घेण्यात आले ओके त्यानंतर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितीव्या स्थानावर आहे एकोणचाळीस वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत एकोणचाळीसाव्या स्थानावर आहे आय डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकले धनुष थानाथन था यांनी ओके आय डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी एकमेव पदक जिंकलेलं आहे धनुष लोगनाथन यांनी नॉर्थ जॉईंट दोन हजार चोवीस हा सैन्याभ्यास कोणामध्ये झाला रशिया आणि चीनमध्ये कोणत्या देशाने शाहिद एकशे छत्तीस बी ड्रोन आणि जिहाद ही बॅलिस्टिक मिसाइलचे अनावरण केले इस्राईल इस्रायलने ड्रोन आहे शाहिद एकशे छत्तीस बी आणि बॅलिस्टिक मिसाईल आहे जिहाद याचे अनावरण केलेलं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे गिरीश चंद्र मुर्मू यांची ओके एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्सचे नवे अध्यक्ष म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती कर क केलेली आहे वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारत कोणत्या स्थानावर राहिलेला आहे अठ्ठावन्न वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये आपला भारत अठ्ठावन्नाव्या स्थानावर राहिलेला आहे इथेनॉल उत्पादनामध्ये भारताने जगात कितवे स्थान मिळवले तिसरे इथेनॉल उत्पादनामध्ये भारताने जगात तिसरे स्थान मिळवलेले आहे इवेन ब्राओने क्रिकेटच्या सर्व आवृत्तीमधून निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा आहे वेस्ट इंडिज इवेन ब्राओने क्रिकेटच्या सर्व आवृत्तीमधून निवृत्ती घेतली तो वेस्ट इंडिजचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांवर फोकस करून सप्टेंबर महिन्यांच्या चालू घोडामोडी कवर केलेल्या आहेत आणि हे सर्व चालू घोडामोडी खूप महत्त्वाच्या आहेत एक आणि एक चालू घडामोडी जी आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली तो खूप महत्त्वाचे आहे ती तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी खूप महत्त्वाची ओके म्हणजे हे सर्व प्रश्न आहेत ते व्ही एम पी प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आहेत ते म्हणजे हे परीक्षाभिमुख प्रश्न आहेत ओके त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू